महागावात महिलांमध्ये कचरा टाकण्यावरून कडाक्याचं भांडण झालं. मध्यस्थींच्या माध्यमातून समझोता करण्याचा प्रयत्न करत असतानाच हा वाद झालाय आणि त्या वादातून तलवारीने भोसकून मध्यस्थीचा खून करून आरोपी स्वतः पोलिसात हजर झाला आहे. महागाव शहरातील महिलांमध्ये कचरा टाकण्यावरून कडाक्याचं भांडण झालं होतं. ही तक्रार पोलिसातही गेली पण काही लोकांच्या माध्यमातून समझोता करण्याचा प्रयत्न केला गेला. ओंकार नरवाडे, मनोज भरवाडे हे समझोता करण्यासाठी घरी गेले असता समझोता करण्याच्या प्रयत्नातच हा वाद झाला. हा वाद अगदी विकोपाला गेल्यानं आरोपी गजानन राठोड यांनी घरातील तलवार काढून ओंकार नरवाडे यांच्या पोटात भोसकली आणि मनोज भरवाडे यांच्यावर देखील तलवारीने वार केले. त्यात ओंकार हा गंभीर जखमी झाल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मनोज भरवाडे हे उपचार घेत आहेत. त्यातील दोन महिला आणि दोन पुरुष अशा चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे. बेबी अजंतराव नरवाडे आणि गजन राठोड याची पत्नी एकमेक शेजारी मागाव मातोश्री शाळेजवळ राहतात. त्यांचं सकाळी 10 वाजता सुमारास कचरा टाकण्याचे अनुवाद झालं. त्यामध्ये गजन राठोड पत्नी आणि गजानन यांनी बेबीबाई नरवाडे व दुर्गेश यांना राडने मारून जखमी केले. याबाबत आपल्या पोस्टेला तक्रार आली होती. त्या तक्रारीनुसार आपण त्यांना प्रथम मेडिकल तपासणीकरता पाठवण्यात आले होते. त्यानंतर काही लोक पोलीस स्टेशनला आले होते. साहेब शेजारी राहत आहेत म्हणे, आम्ही काही समझोता करून टाकतो. ठीक आहे बा, समझोता करून टाका. यावरून तिथे हे भानगड निपटण्यासाठी महागाव येथील ओंकार नरवाडे आणि मनोज भरवाडे हे गेले होते. परंतु आरोपी गजानन आणि त्या ओंकार याच्यामध्ये काहीतरी वाद झाला व त्याने घरातून तलवार आणून ओंकारच्या पोटात मारून जखमी केले. त्यानंतर ओंकारला पुसत येथे दवाखान्यात उपचारासाठी नेले. उपचारादरम्यान तो त्या ठिकाणी मरण पावला. आपण दिलेल्या तक्रारीनुसार कलम 302, 307, 324, 323, 34 व आर्म ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपी 4, 2 लेडीज 2 जेंट्स ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाई करीत आहोत. या घटनेने महागाव शहरात खळबळ उडाली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस घेत आहेत.